लोकसभा निवडणुकीच्या मतप्रक्रियेदरम्यान शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळते. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये गुरुवारी नवा उच्चांक नोंदवण्यात आलाय, तर निफ्टीमध्येही हाच ट्रेंड दिसून आलाय. शेअर मार्केट आणि निवडणुकीचं एक वेगळं नातं राहिलंय. त्यातील चढउतार म्हणजे विशिष्ट प्रकारचे संकेतच असतात असंही मांडलं जातं. सध्याची तेजी पाहता असंच काहीसं दिसतंय. सेन्सेक्सची 75,407.39 अंकापर्यंतची विक्रमी घोडदौड मोदी सरकार हॅट्रिक करणार असं तर सुचत नसेल ना. नेमकं काय आहे सेन्सेक्सचं गोड बंगाल? ही भाजपाच्या देशातील विजयाची नांदी तर नाही ना? यासारख्या विविध मुद्द्यांवरचा हा उहापोह. नमस्कार, मी संतोष राजमाडी बोलमिंदाजच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. भारतीय शेअर बाजारात निवडणूक काळात काही चढ उतार पाहायला मिळू शकतात असं ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. प्रत्यक्ष निवडणुकीत हे चढ उतार आपल्याला मागच्या काही दिवसात सातत्याने पाहायला मिळत आहेत. सेन्सेक्सचा आलेख कमी जास्त होत राहिला. अगदी कमी मतटक्क्याचाही परिणाम पाहायला मिळालाय. परंतु ही सारी मरगळ झटकत मुंबई शेअर बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये गुरुवारी तब्बल 1100 अंकांची मोठी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे निर्देशांक 75,407.39 अंक इतक्या सर्वोच्च स्थानावर पोहोचला. तर NSE निफ्टीमध्येही 350 अंकाची तेजी दिसून आली. त्यामुळे निफ्टीच्या निर्देशांकानेही 22,959.70 असा विक्रमी टप्पा गाठला. मागच्या 9 एप्रिल रोजी सेन्सेक्सने 75,124 अंकांचा विक्रम नोंदवला होता. मात्र निकालाला अवघे 10 दिवस उरलेले असताना हा विक्रम मोडला गेलाय. लोकसभा निवडणुकीनंतर 4 जूनला बाजारात मोठी तेजी बघायला मिळेल असं दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. परंतु त्याआधीच सेन्सेक्सचा वारू चौखूर उधळल्याचे पाहायला मिळते. अदानी एंटरप्राइजेस, ॲक्सिस बँक, L&T सह RVNL, IRFC च्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली. निवडणूक काळात सेन्सेक्स हा बऱ्याचदा अस्थिर स्वरूपात असतो. दोलायमान स्थितीमुळे त्याच्यात असे चढउतार पाहायला मिळतात. निवडणुकीच्या सरत्या 5 टप्प्यात ही अस्थिरता आणि सेन्सेक्सचा घसरता आलेख स्पष्टपणे दिसला. त्यामुळे त्यातील बदल हे भाजपाच्या विजयाचे शुभचिन्ह तर नाही ना, अशा चर्चांनाही सुरुवात झाली. 2004 मध्ये भाजपा सरकारकडून फील गुड फॅक्टर, इंडिया शायनिंगचा नारा देण्यात आला होता. देशात भाजपासाठी अनुकूल वातावरणही दिसत होतं. प्रत्यक्ष निकाल भाजपा विरोधात गेले, त्यामुळे शेअर बाजार 20% घसरला. आत्ताही नरेंद्र मोदींना सत्तेवर येण्यात अपयश आलं तर शेअर बाजार 25% घसरू शकतो असा अंदाज शेअर मार्केटमधील तज्ज्ञ मंडळींकडून व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर आत्ताची विक्रमी वाढ, त्यामागचं कारण हाही अभ्यासाचा विषय ठरतोय. आकड्यांमधून स्थिर सरकार येण्याचे संकेत मिळाले की शेअर बाजारात तेजी येते. अगदी एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतरही बाजारात उसळी बघायला मिळते. 2019 मध्ये भाजपाला बहुमत मिळणार हे स्पष्ट झाल्यावर सेन्सेक्स वधारला होता. भाजपाने 300 जागांवर आघाडी घेतल्यावर निर्देशांक 40,000 अंकाच्या पुढे तर निफ्टी 12,000वर पोहोचला होता. हे पाहता सध्याचा उच्चांक असेच काही संकेत देत नसेल ना, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने 400 पारचा नारा दिलाय. परंतु इंडिया आघाडीने चांगली लढत दिल्याने इतक्या जागा येणं शक्य नसल्याचं सांगितलं जातं. प्रशांत किशोर यांनी भाजपा 300 जागांवर जाईल असं म्हटलंय. योगेंद्र यादव यांनी हा दावा खोडून काढलाय. तर भाजपाला 250 च्या आसपासच जागा मिळतील असंही काही जण म्हणत आहेत. मतमतांतरांच्या या गलबत्त्यात शेअर मार्केटमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतोय. त्यातून सरकारसाठी सध्या सकारात्मक स्थिती असल्याचा संदेशही जातोय. हे पाहता ही तेजी म्हणजे भाजपाच्या हॅट्रिकची नांदी तर नाही ना, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अर्थात शेअर मार्केटमध्ये सगळ्या शक्यता अशक्यता गृहीत धराव्या लागतात. निकालाला अजून 10 दिवस आहेत. एका दिवसात मार्केट गडगडल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. त्यामुळे असंच होईल असंही छातीठोकपणे सांगणं चुकीचं ठरेल. बाजार तर उठलाय, पण तो कोणाला वर नेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.